चांदूर बाजार तालुक्याच्या ठिकाणावरनं अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या एक सुंदर संकल्पना आजही गावकरी प्रत्येक 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला मंदिर वाचनालय घरावर तिरंगा फडकवितात. दोन्ही उत्सव सणाप्रमाणे साजरे केले जातात. काही वर्षापूर्वी आमदार असताना बच्चू कडू यांनी 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट हा दिवाळी व ईद प्रमाणे साजरा करण्याचे आवाहन केले होते. गावातील नागरिक प्रत्येक प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनी हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात. मंदिरावर नेहमी भगवा झेंडा आपण पाहतो, मात्र प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनी तिरंगा हा कळसावर लावला जातो. बेलोरा गावात पूजांजी महाराज दत्त मंदिर आहे, तसेच शहीद भगतसिंग वाचनालयावर देखील तिरंगा फडकविला जातो. अमरावतीत नव्हे तर महाराष्ट्रामध्ये देखील हे असे पहिले गाव असेल जिथे मंदिर आणि घरावर तिरंगा फडकविला जातो. ते गाव म्हणजे स्वतः राज्यमंत्री बच्चू कडू यांचेच आहे. बादल डकरे, सिटी न्यूज प्रतिनिधी. ही जी संकल्पना आहे ही आमच्या गावची जी भूमिपुत्र आहे सन्माननीय राज्यमंत्री श्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून हा तिरंगा उत्सव 2015 आम्ही चालू केला होता. तत्कालीन ग्रामपंचायत कार्यालय आणि सर्व ग्रामवासी बेलोरा यांच्या सर्वांच्या वतीनं सन्माननीय श्री भाऊंनी हा कार्यक्रम 2015 आपल्या बेलोरा येथे कार्यान्वित केला आहे. त्या अंतर्गत 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आपण हा कार्यक्रम इथे करत असतो. आणि एक भारतातलं पहिलं उदाहरण असेल की जिथे मंदिरावर भगवा असतो त्या भगव्याच्या जागी आज बेलोरा येथील संत पुंजाजी महाराज संस्थांच्या श्री दत्त मंदिर आणि संत पुंजाजी महाराज समाधी मंदिर या दोन्ही मंदिरावर तसेच श्री दत्त